शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयानंतर आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सुरू आहे या शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या वकिलांकडून युक्तिवाद केला जात असून अनेक पुरावे सादर केले जातात अशातच आता जाता या आमदार अपत्रता प्रकरणात आता एक नवा ट्विस्ट समोर आलाय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने बैठकीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश ज्या ईमेल आय द्वारे एकनाथ शिंदे यांना पाठवले होते त्या ईमेल आय डीचा पुरावाच ठाकरे गटाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या पुढे सादर केलाय या मेल आय डीमुळे शिंदे गटाच्या अडचणीत आता वाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते पण हे प्रकरण काय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी वैभव पाटील माय महानगरमध्ये आपलं स्वागत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या पुढे सुरू असलेल्या सुनावणीत शिंदे गटाच्या वकिलांनी उद्धव ठाकरे यांच्या गटाने बावीस जून दोन हजार बावीस रोजी एकनाथ शिंदे यांना पाठवलेल्या एका ईमेलवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते ठाकरे गटाने एकनाथ शिंदे यांना पाठवलेला ईमेल चुकीचा आहे तो शिंदेचा नाही त्यामुळे ठाकरे गटाचे बैठकीला उपस्थित राहण्याचे आदेश शिंदे यांना मिळालेच नाहीत असा दावा त्यांनी केला होता शिंदे गटाच्या या दाव्यावर आता ठाकरे गटाने या ईमेलचा पुरावा सादर केलाय आम्ही एकनाथ शिंदे यांच्या खऱ्या ईमेल आय डीवर मेल पाठवला हा ईमेल आय डी विधानसभा सदस्यांच्या यादी पुस्तिकेत उपलब्ध आहे असा दावा ठाकरे गटाने अध्यक्षांपुढे केला आहे या संबंधित त्यांनी वीस जून दोन हजार बावीस रोजीच्या महाराष्ट्र विधानसभा सदस्यांची यादी असणारी पुस्तिकाही पटलावर सादर केली आहे या पुस्तिकेत राज्यातील सर्व आमदारांची नावे पत्ता फोन क्रमांक व ईमेल आय डी उपलब्ध आहेत त्यावर शिंदे यांच्या नावापुढे ठाकरे गटाने पाठवलेल्या ईमेल सुद्धा नमूद आहे तर जाणून घेऊया काय नेमका एकनाथ शिंदे यांचा ईमेल आय डी या पुस्तिकेत एकनाथ शिंदे यांचा अधिकृत ईमेल डॉट कॉम असल्याचं नमूद आहे ठाकरे गटाने याच ईमेलवर बैठकीला हजर राहण्याचे आदेश वजा पत्र एकनाथ शिंदे यांना पाठवलं होतं दुसरीकडे शिंदे गटाच्या वकिलांनी सुनावणीत हा ईमेल आय डी एकनाथ शिंदे यांचा नसल्याचा दावा केला होता त्यांनी दोन हजार तेवीसच्या पुस्तिकेतील आमदारांच्या माहितीचा संदर्भ देत एकनाथ शिंदे यांचा ईमेल आय डी मिनिस्टर एकनाथ शिंदे ॲट द रेट जीमेल डॉट कॉम हा असल्याचा दावा केला आहे पण आता ठाकरे गटाने पुराव्यासह त्यांचा दावा खोडल्यामुळे शिंदे व त्यांच्या सहकार्यांची अडचण वाढली आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम लॉग इन करा आमचं फेसबुक पेज इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज लाईक करा माय महानगर लाईव्ह या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा